ही थेट दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची. राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर गोपीनाथ गडावर उतरणार आहे आणि त्यानंतर रस्ते मार्गाने ते थेट परळी कोर्टाकडे रवाना होतील. संभाजीनगरच्या पळशी गावामध्ये राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरणार आहे. झी 24 तासवर ही थेट दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची. राज ठाकरे परळी कोर्टात हजर होणार आहेत सकाळी 11:30 वाजता, त्यासाठी म्हणून ते हेलिकॉप्टरनं रवाना झालेले आहेत. काही वेळापूर्वी ते मुंबईतनं निघाले. संभाजीनगरमधल्या पळशी गावामध्ये हे हेलिकॉप्टर उतरत आहे आणि त्यानंतर इथून रस्ते मार्गानं राज ठाकरे हे परळी कोर्टाकडे रवाना होणार आहेत. झी 24 तासवरील थेट दृश्य राज ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची. काही क्षणात हे हेलिकॉप्टर उतरत आहे आणि यानंतर थेट राज ठाकरे परळीसाठी रवाना होतील. 2008 साली राज ठाकरे यांच्या भाषणानंतर बीडमध्ये परळीमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून. विशाल, राज ठाकरे आता इथून किती वाजेपर्यंत परळी कोर्टात पोहोचतील? 11 वाजता त्यांना परळी कोर्टात हजर व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने सकाळी ते मुंबईवर निघाले. आता संभाजीनगरमध्ये त्यांचा हेलिकॉप्टर रिफ्युएल म्हणजे इंधन भरण्यासाठी थांबणार आहे. जवळपास अर्धा तास इथं या हेलिकॉप्टरला इंधन भरण्यासाठी लागणार आहे. या दरम्यान एका रिसॉर्टमध्ये हे हेलिपॅड आहे, इथं राज ठाकरे नाश्ता करणार आहेत. यावेळेस मनसेचे कार्यकर्ते सुद्धा इथं आले आहेत, मात्र अत्यंत गुप्तपणे हा सगळा दौरा ठेवण्यात आला होता, त्यामुळे जास्त गर्दी इथं होऊ दिलेली नाही आहे. या कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे थोडा वेळ संवाद साधणार आहे असं कळत आहे आणि त्यानंतर जवळपास 30 मिनिटानंतर राज ठाकरे परळीकडे जातील आणि 11:45 ते 11:00 दरम्यान ते परळीमध्ये लँड होऊन सुपर कोर्टात जाणार आहे. कोर्टात गेल्यानंतर 1 वाजेपर्यंत सुनावणी संपेल असा अंदाज आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा राज ठाकरे या ठिकाणी पुन्हा थांबणार आहे. इथे हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यात येईल आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. ठीक, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती देऊयात. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट संभाजीनगरहून आपल्याला ही सगळी माहिती देत होते. राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर आता इथे थोडा वेळ थांबणार आहे. इथे नाश्ता करून त्यानंतर राज ठाकरे पुन्हा परळीच्या दिशेनं रवाना होतील आणि 1 वाजेनंतर पुन्हा परळीहून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. त्या दरम्यान पुन्हा एक थांबा इथे पळशीमध्ये संभाजीनगरमध्ये घेतला जाणार आहे. राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर होण्यासाठी म्हणून मुंबईहून निघाले आहेत, मात्र त्याआधी त्यांची ही थेट दृश्य या हेलिकॉप्टरनं राज ठाकरे परळीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. राज ठाकरे काही क्षणात हेलिकॉप्टरमधनं उतरतील आणि इथे मनसेचे काही कार्यकर्ते उपस्थित असण्याची शक्यता आहे, मात्र अत्यंत गुप्त पद्धतीनं राज ठाकरे हे हा संपूर्ण दौरा म्हणूयात आपण करतायत. खरं तर राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आलेला आहे, त्यासाठी म्हणून ते परळी कोर्टात हजर होत आहेत. याआधी 2 वेळा अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी भाषण केलेलं आणि त्यानंतर बीडमध्ये आणि आसपासच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांवर मराठी पाट्या का नाहीत म्हणून राडा केला होता आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मनसेच्याही काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याच संदर्भात राज ठाकरेंवर 2 वेळा अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं. सध्या राज ठाकरे संभाजीनगरच्या पळशीमध्ये उतरलेले आहेत. एका रिसॉर्टमध्ये हे हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे. तिथनंही थेट दृश्य राज ठाकरेंची झी 24 तासवर अगदी मोजकी इथे राज ठाकरेंसोबत दिसत आहेत. जसं आमचं प्रतिनिधी विशाल करोळे यांनी आपल्याला सांगितलं, अगदी मोजके कार्यकर्ते इथे असतील. कुणालाही याबाबतची वाच्यता न करता या ठिकाणी राज ठाकरे थांबून त्यानंतर लगेचच पुन्हा परळी कोर्टाच्या दिशेनं रवाना होणार आहेत. गोपीनाथ गडावर राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरेल. ही थेट दृश्य राज ठाकरे यांची अगदी मोजक्या मनसे कार्यकर्त्यांसह ते पुढे रवाना होणार आहेत. झी 24 तासवर ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे यांची परळीमध्ये ते कोर्टात सकाळी 11:30 च्या सुमाराला हजर होणार आहेत. मात्र त्याआधी ते मुंबईहून काही वेळापूर्वी निघाले. पळशीमध्ये आता थोडा वेळ ते थांबतील आणि त्यानंतर इथून परळी कोर्टाच्या दिशेनं रवाना होणार आहेत. त्याआधी संभाजीनगरमधले पदाधिकारी मनसेचे त्यांच्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. अगदी मोजके कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. गाडीनं आता राज ठाकरे पुढे रवाना होत आहेत.
परतीचा प्रवासही राज ठाकरे याच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करणार आहेत. झी 24 तासवर राज ठाकरेंची थेट दृश्य संभाजीनगर मधून. भंडाऱ्याची उधळण म्हणजे झी 24.